औरंगाबादच्या सिल्लोड मतदारसंघात शिवसेनेचे अब्दुल सत्तार आणि भाजपाचे बंडखोर नेते सुनील मिरकर यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली. झी 24 तासच्या दे दणादण कार्यक्रमात दोन्ही गटांचे कार्यकर्ते भिडले. काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या सत्तार यांना इथून तिकीट देण्यात आलं, त्यामुळे भाजपा नेते नाराज झालेत. बघूया नेमकं काय घडलं. अब्दुल सत्तार जी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेमध्ये गेलेत, भाजपला काय आक्षेप आहे? नाही त्यांना त्यांची खूप इच्छा होती. ते 3-4 महिन्यापूर्वी स्वतः म्हणत होते की मी भाजपमध्ये जाणार आणि मंत्री सुद्धा होणार. आता या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी मतदारांनी त्यांना विरोध केला आणि वेळेवर त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश नाही मिळाला म्हणून ते शिवसेनेमध्ये गेले. आता हे 20 वर्षापासून या ठिकाणी काँग्रेस पक्षांनी धोका दिला होता. काय नाही दिलं यांना? यांना 4 वेळेस आमदारकी दिली, राज्यमंत्रीपद दिलं, कॅबिनेट मंत्रीपद दिलं, यांच्या नगरपालिका यांची मिसेज नगर अपेक्षा आहे. भाजपचा का आक्षेप आहे? नाही भाजपचा आक्षेप याच्यासाठी आहे की यांची संस्कृती ही भाजप शिवसेनेसोबत जुळत नाही. बरं का, या शिवसेनेने यांना हिरवा साप म्हणलं होतं, त्यावेळेस हे कुठे भगवे झाले. आणि यांचा जो विषय आहे तसा सरड्या कलर बदलतो, तसे हे आमदार अब्दुल सत्तार कलर बदलतात. आता किती शंदूर कितीही यांनी जीवनामध्ये कधी कोणत्या पक्षात राहिलाच नाही. सर्व पक्षाला धोका देऊन आलेला हा मला शिकू लागला. हा सायड्यापेक्षा वाईट हा किडा, ते खटमल झाला किडा आहे ना. तुम्ही ऐकून घ्या, ऐकून घ्या, ऐकून घ्या, ऐकून घ्या. हा काय बोलाल मला तू? मला सायड्या ऐकून घ्या, ऐकून घ्या. तुला शरम वाटते का? तू काय बोलाल? Thank you.